नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली करा व बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर पाहुयात येवला येवला अंधरसूल व मालेगाव मुंगसे व चांदवड बाजार समितीचा दिनांक वीस 20 मार्च दोन हजार वीसचा सविस्तर कांदा रिपोर्ट सर्वप्रथम पाहूयात येवला बाजार समिती येवला बाजार समितीत आज लाल कांद्याची पंचवीस हजार क्विंटल आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव चारशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार एकशे एक पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त येवला येथे एक हजार चारशे शहाण्णव रुपये क्विंटलला बाजारभाव आज येवला बाजार समितीत मिळाला आहे त्यानंतर येवला अंदरसूल बाजार समितीत दहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त येवला अंधरसुल आहे एक हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलला बाजारभाव आज मिळाला आहे त्यानंतर मालेगाव मुंगे बाजार समितीमध्ये लाल कांद्याची तेरा हजार क्विंटलची आवक दाखल झाली होती कमीत कमी बाजारभाव आठशे रुपये क्विंटलपर्यंत होते 1200 तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत होते तर जास्तीत जास्त एव्हा मालेगाव मुंगसे येथे एक हजार चारशे दोन क्विंटलला बाजारभाव हा लाल कांद्यास मिळाला आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवडचे बाजारभाव पाहूयात चांदवड येथे लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते तर सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव होते जास्तीत जास्त चांदवड येथे एक हजार तीनशे पाच रुपये क्विंटलला बाजारभाव मिळाले आहेत त्यानंतर लाल कांद्याची गोलटी कमीत कमी तीनशे रुपये क्विंटल होती तर सर्वसाधारण सातशे साठ रुपये क्विंटलपर्यंत होती जास्तीत जास्त गोलटीला आज एक हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव चांदोड बाजार समितीत मिळाले आहेत तर उन्हाळ कांद्याला कमीत कमी बाजारभाव शंभर एक हजार रुपये क्विंटलपर्यंत होते तर सर्वसाधारण बाजारभाव एक हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत होते जास्तीत जास्त उन्हाळ कांद्याला एक हजार चारशे ब्याऐंशी रुपये क्विंटलला बाजारभाव चांदोड बाजार समितीत आज मिळाला आहे तर सर्वच बाजार समितीमध्ये बाजारभावामध्ये थोडीशी वाढ आपल्याला आज पावायस मिळत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा